महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेतील मेगा भरतीसाठी बनावट कंपनीला कंत्राट दिल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की महाईटीने पाठविलेल्या माहितीनुसार महाआटी यांनी प्रसिद्ध केलेल्या निविदेत भाग घेतलेल्या सर्व कंपन्यांची तांत्रिक पडताळणी अतिशय काटेकोर पद्धतीने पार पाडण्यात आली आहे तांत्रिक पडताळणी करीत असताना काळ्या यादीत नावे असलेल्या कंपन्या निविदा प्रक्रियेतून वगळण्यात आहेत उर्वरित कंपन्या या कुठल्याही संस्थेमध्ये काळ्या यादीत समाविष्ट नाहीत अथवा काळ्या यादीतून वगळण्यात आल्याबद्दलचे पुरावे या कंपन्यांनी सादर केले आहेत व त्यानंतरच या कंपन्यांची निवड महाआयटी यांनी केलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब व क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्याच्या प्रस्तावास काही अटींच्या अधीन राहून मान्यता दिली तसेच राज्यातील गट ब व क पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्याबाबत एमपीएससी स्टुडंट्स राईट right, चार नोव्हेंबर दोन हजार वीस अन्वये उपमुख्यमंत्री व राज्यमंत्री यांनी अग्रेषित केलेली पत्रे विभागास प्राप्त झाली आहेत निविदेतील अटींनुसार निवड झालेल्या कंपन्यांपैकी एखादी कंपनी प्राप्त पुराव्यानुसार दोषी आढळल्यास त्या कंपनीस निवड यादीतून कमी करण्याची तरतूद करण्यात आली आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब व क संवर्गातील पदांच्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर तपासण्यात येत आहे